नमस्कार, मी राहुल शिंदे, युनिव्हर्सल फाउंडेशनच्या या फाउंडेशन प्रोग्राममध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, गेल्या 25-26 दिवसापासून आपण स्पर्धा परीक्षांविषयी माहिती बघत आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे मित्रांनो, की 10वी आणि 12वीपासून या स्पर्धा परीक्षांची म्हणजेच MPSC आणि UPSC परीक्षांची तयारी कशी करायची याविषयीचं हे मार्गदर्शन सत्र गेल्या 25-26 दिवसापासून अविरतपणे चालू आहे. राम खैरनार सरांनी तुम्हाला केंद्रीय लोकसेवा आयोग या परीक्षांची जी परीक्षा पद्धती आहे म्हणजे UPSC ची परीक्षा पद्धती, तिचा अभ्यासक्रम, त्याचप्रमाणे बुक लिस्ट या सगळ्यांविषयी तुम्हाला मार्गदर्शन केलं. आणि गेल्या आठवड्यापासून मी तुम्हाला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा PSI STI ASO आणि गट क परीक्षा ज्या आहेत त्याविषयी मी तुम्हाला मार्गदर्शन केलं. मित्रांनो, उद्देश फक्त या मार्गदर्शन सत्राचा एवढाच आहे की तुम्ही लवकरात लवकर प्लॅनिंग करावं आणि जास्तीत जास्त संदर्भ ग्रंथ वाचून त्या परीक्षांसाठी तयार व्हावं. आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की शांततेच्या काळात जर जास्त घाम गाळला तर युद्धाच्या वेळी कमी रक्त सांडावं लागतं. मित्रांनो, अगदी त्याच स्ट्रॅटेजीने आपण काल डेप्युटी कलेक्टर DYSP ACST म्हणजे असिस्टंट कमिशनर ऑफ स्टेट टॅक्स यांचा ट्रेनिंग प्रोग्राम कसा होतो याविषयी आपण बघितलं. मित्रांनो, मला माहिती आहे की ज्यांना डेप्युटी कलेक्टर DYSP ACP बनायचं असेल त्यांनी कालचं लेक्चर बघून स्वतःमध्ये नक्कीच चेंज केला असेल, ते नक्कीच लवकर आज उठले असतील. आणि मित्रांनो, मी तुमचं अभिनंदन यासाठी करतो की आपल्याला जे मार्गदर्शन भेटत आहे त्यातल्या तुम्हाला चांगल्या वाटणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांचं तुम्ही नक्कीच त्या फॉलो केल्या पाहिजे. आणि आपल्या म्हणजे अभ्यासक्रमामध्ये अभ्यास करत असताना तो बदल आपण केलाच पाहिजे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण PSI STI ASO म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब अराजपत्रित पदांचे ट्रेनिंग्स कसे होतात याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. मित्रांनो, जर आपण सगळे स्पर्धक जर बघितले महाराष्ट्रातून MPSC देणारे तर आपल्याला एक लक्षात येतं की MPSC परीक्षा देणाऱ्या स्पर्धकांमध्ये सगळ्यात जास्त स्पर्धक जे असतात ते महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब म्हणजे PSI STI ASO ही परीक्षा देत असतात. त्यामागे काही कारणं पण आहे मित्रांनो. या परीक्षेचा जो दर्जा आहे म्हणजे PSI STI ASO तो जरी ही परीक्षा पदवीनंतर होत असली तरी या परीक्षेची जी काठिण्य पातळी आहे पूर्व परीक्षेची ती 12वीचा दर्जा असणारी आहे. आणि मुख्य परीक्षा जी आहे तिचा जो दर्जा आहे तो पदवी परीक्षेसारखा आहे. मित्रांनो, म्हणूनच मुलं जे आहेत PSI STI ASO ही परीक्षा देत असतात. त्याचं कारण असं आहे की जे मुलं फिजिकली स्ट्रॉंग असतात ते PSI साठी अपिअर करतात कारण की त्या PSI पदासाठी शारीरिक चाचणी असते मित्रांनो. आणि जे ज्या विद्यार्थ्यांना इन्कम टॅक्स किंवा ज्यांचं अकाउंटिंग झालेलं असतं ते जास्त करून STI पदासाठी त्यांचं पॅशन असतं. आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे तुम्हाला STI बनायचं असेल तर तुम्ही नुसतं कॉमर्समधून शिक्षण घेणं गरजेचं नाही तर जनरल स्ट्रीममधून तुम्ही जर पदवीधर झाले तर तुम्ही त्या परीक्षा देऊ शकतात. आणि PSI STI ASO हे सगळे जे अधिकारी आहेत ते आपण दैनंदिन आयुष्य जगत असताना नेहमीच आपल्या संपर्कात असतात. मित्रांनो, तुम्ही जर बघितलं आता COVID-19 ज्यावेळेस आपण बातम्या बघितल्या आता TV आपल्याला दिसतं की पोलीस डॉक्टर्स हे म्हणजे त्या ठिकाणी अतिशय प्रभावीपणे काम करत आहेत. मग त्यामध्ये आपल्याला लगेच पोलीस कॉन्स्टेबल PSI हे लोक दिसतात. रस्त्याने येताना आपल्याला तेच लोक उभे असताना दिसतात रस्ते सुरक्षा करत असताना. मित्रांनो, म्हणजे जनरल दैनंदिन आयुष्य जगत असताना आपल्याला या लोकांशी संपर्क येत असतो. म्हणून जास्तीत जास्त जे लोक आहेत ग्रामीण भागातले किंवा शहरी भागातले जे स्पर्धक आहेत ते या पदांसाठी अपिअर होत असतात. त्याच्यामागे दुसरं कारण पण आहेत. बघा, 12वी किंवा पदवीनंतर बरेच विद्यार्थी जे आहेत ते ग्रामीण भागातले ते पोलीस कॉन्स्टेबल होतात कारण की त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याकारणाने ते लवकरात लवकर जॉबच्या शोधामध्ये असतात. आणि मग आपल्याला पोलीस कॉन्स्टेबल झाल्यानंतर परत PSI बनता येतं ते डिपार्टमेंटल एक्झामिनेशनद्वारे, हे त्यांना माहिती असतं. म्हणून ते डिपार्टमेंटमध्ये जातात आणि मग पुढच्या परीक्षा देतात. मित्रांनो, तुम्हाला PSI व्हायचं असेल तर तुमच्यासमोर दोन ऑप्शन आहेत. एक म्हणजे तुम्ही पदवी करून डायरेक्ट महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब ही परीक्षा देऊ शकता तुम्ही, किंवा पदवीनंतर किंवा 12वीनंतर तुम्ही जर पोलीस कॉन्स्टेबल झाले
तर तुम्ही डिपार्टमेंटल एग्जामिनेशन द्वारा 5 वर्षाच्या सेवेनंतर तुम्ही पीएसआय नावाची ही परीक्षा जी आहे डिपार्टमेंटल एग्जामिनेशन एमपीएससी थ्रू देऊ शकतात. मित्रांनो आपल्याला माहिती आहे की ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये पीएसआय अधिकाऱ्याला खूप मान सन्मान असतो, सामाजिक वलय त्याच्या अवतीभवती असतं आणि मित्रांनो त्याच्याकडे जो चार्ज असतो तो पोलीस स्टेशनचा चार्ज असतो आणि पोलीस स्टेशनच्या अधिरक्षात होणारे जे गुन्हे आहेत त्यांचे त्यांचा तपास करणे, संशयित आरोपी जे आहेत त्यांना पकडणे आणि त्यांना न्यायालयात सादर करणे, तसेच म्हणजे आपल्या पोलीस स्टेशनमधले जे अभिलेख आहेत ते जतन करून ठेवणे, ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून आपल्या वरिष्ठांना ते म्हणजे जेव्हा जेव्हा आवश्यक असतील तेव्हा तेव्हा ते कागदपत्र पुरवणे, हे जनरली पीएसआय अधिकाऱ्याचं काम असतं. मित्रांनो जर आपण यूट्यूबवर आपण सर्च केलं तर आपल्याला डीवायएसपी आयपीएस या अधिकाऱ्यांपेक्षा पीएसआय अधिकाऱ्याचे व्हिडिओज तुम्हाला जास्त दिसतील. याचं कारण आहे कारण की त्याला सामाजिक वलय जास्त आहे. म्हणजे जनरली जे ग्रामीण भागातले शहरी भागातले जे विद्यार्थी असतील ते जास्त करून पीएसआय एसटीआय आणि एएसओ या पदांना अपियर होत असतात. आणि मित्रांनो एसटीआय पदाबद्दल जर सांगायचं झालं तर आता जीएसटी ही कर प्रणाली संपूर्ण देशामध्ये लागू आहे आणि त्या जीएसटी कर प्रणालीचे जे ॲक्ट आहेत त्यांची अंमलबजावणी करण्याचं जे प्राथमिक काम असतं ते एसटीआय ऑफिसर करत असतात. मित्रांनो एसटीआय ऑफिसरचं काम तेच आहे, अभिलेख सांभाळणे, ट्रेनिंग्सला हजर राहणे आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे विवरणपत्र आहेत आर्थिक विवरणपत्र ते लोकांकडून भरून घेणे आणि जर त्याच्यात कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार होत असेल तशी सूचना जी आहे ती आपल्या वरिष्ठांना देणे हे एसटीआय अधिकाऱ्याचं काम आहे. जर आपण तिसरा अधिकारी जर बघितला असिस्टंट सेक्शन ऑफिसर, मित्रांनो प्रत्येक सेक्शनचा अर्थ प्रशासनामध्ये आहे सब्जेक्ट म्हणजे विषय, म्हणजे प्रत्येक विषयाचं जे डिपार्टमेंट असतं तर त्या डिपार्टमेंटचा जो प्रमुख आहे त्याला सेक्शन ऑफिसर म्हणतात आणि त्याला मदत करण्यासाठी प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये दोन असिस्टंट सेक्शन ऑफिसर असतात. मित्रांनो तुम्ही जर कधी जिल्हा परिषद कार्यालय किंवा महानगरपालिका कार्यालय असेल किंवा कलेक्टर ऑफिसला जर तुम्ही भेट दिली तर तुम्हाला वेगवेगळे डिपार्टमेंट त्या ठिकाणी दिसतील. मग त्यामध्ये सामान्य प्रशासन विभाग असेल, शिक्षण विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, वाहतूक विभाग असेल, दळणवळण विभाग असेल किंवा पाणीपुरवठा विभाग असेल. मित्रांनो तुम्ही कोणत्याही विभागामध्ये गेले मग ते मंत्रालय असो किंवा जिल्हा परिषद असो किंवा कोणत्याही शासकीय संस्था तुम्ही घेतल्या तर तुम्हाला असं लक्षात येईल प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये तुम्ही ज्यावेळेस जातात म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही भेट देतात तर तुम्हाला असं लक्षात येईल की त्या डिपार्टमेंटमध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे ऑफिसर्स तुम्हाला दिसतील. आणि मित्रांनो मंत्रालयामध्ये सगळ्यात जास्त अपॉइंटमेंट ही असिस्टंट सेक्शन ऑफिसरची होत असते आणि ती करण्यामागचं कारण असं आहे की मंत्रालय हे असं ठिकाण आहे राज्यातलं, मुंबईच्या मुंबई इथं असणारं मंत्रालय हे असं ठिकाण आहे मित्रांनो तिथून सगळ्या पॉलिसी फ्रेमआउट होत असतात, तिथून योजना असतात राज्य शासनाच्या त्या फ्रेमआउट होत असतात आणि त्याच ठिकाणी जे सगळे विषय आहेत ते हँडल करण्याचं जे काम आहे ते सेक्शन ऑफिसर करत असतात आणि त्यांना मदत करण्यासाठी असतात असिस्टंट सेक्शन ऑफिसर. मित्रांनो हे तीनही जी पदं मी तुम्हाला सांगितले, पीएसआय म्हणजे पोलीस उपनिरीक्षक, एसटीआय म्हणजे स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर, विक्री कर निरीक्षक त्याला म्हणतात, आणि जर तुम्ही एएसओ म्हटले तर सहाय्यक कक्ष अधिकारी, हे तीनही अधिकारी जे आहेत ते गट व अराजपत्रित पदांमध्ये येतात. मित्रांनो मी तुम्हाला पूर्वीच व्हिडिओंमध्ये सांगितलेलं आहे की राजपत्रित आणि अराजपत्रित पदांमध्ये काय फरक असतो, मी हे पूर्वी सांगितलं आहे. जे विद्यार्थी हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असतील किंवा युनिव्हर्सल फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलवर ते पहिल्यांदा आलेले असतील तर मित्रांनो मी त्यांना विनंती करेल की तुम्ही युनिव्हर्सल फाउंडेशनचं यूट्यूब चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा आणि जे जुने व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये राम खन्ना सरांनी यूपीएससीची आणि मी एमपीएससीची जी माहिती दिलेली आहे ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, ते तुम्हाला आवडतील आणि तुम्हाला राजपत्रित आणि अराजपत्रित अधिकाऱ्यांमध्ये काय फरक असतो हा सुद्धा तुम्हाला फरक कळेल. मित्रांनो अराजपत्रित पद ही असतात याचा अर्थ असा आहे की एखादी पॉलिसी तयार झाल्यानंतर ती ग्रासरूट लेवलपर्यंत म्हणजे पब्लिकपर्यंत इम्प्लिमेंटेशन करण्याचं तळागाळातील अधिकारी म्हणजे पीएसआय एसटीआय आणि एसओ आहे. म्हणजे पोलीस कायदे असतील, इव्हिडन्स ॲक्ट असेल, सीआरपीसी असेल किंवा विविध महिला किंवा अपंग यांच्या सुरक्षिततेविषयीचे जे कायदे असतील यांची अंमलबजावणी करण्याचं जे काम आहे ते म्हणजे पीएसआय अधिकाऱ्याचं. मग जीएसटी संदर्भातल्या लहान लहान जे गुंतवणूकदार असतील किंवा जे उद्योजक असतील त्यांचा विवरणपत्र भरून घेणे,
नंतर ते कार्यालयामध्ये सादर करणे आणि ती सगळी प्रोसिजर आहे ई गव्हर्नन्स ही ती राबवण्याचं काम एसटीए ऑफिसरचं असतं. आणि असिस्टंट सेक्शन ऑफिसरचं काम असं आहे की त्या डिपार्टमेंटमध्ये आलेल्या ज्या सगळ्या योजना पॉलिसीज आहेत किंवा जे जे शासनाचे जी आर आहेत निर्णय आहेत ते त्याची अंमलबजावणी करणे आणि ते कनिष्ठ अधिकाऱ्यांकडून ते करून घेणे हे काम जे आहे ते असिस्टंट सेक्शन ऑफिसरचं आहे. म्हणून या पदांना अराजपत्रित अधिकारी असे म्हणतात. मित्रांनो, बऱ्याच स्पर्धकांना वर्दीविषयी प्रचंड आकर्षण असतं आणि ते म्हणजे त्या दिशेने ते अभ्यास करत असतात. त्यांच्यासाठी लवकरात लवकर म्हणजे कमी वेळामध्ये तुम्हाला PSI बनता येतं. मित्रांनो, कमी वेळ म्हणजे हा वेळ बरेच लोक विचारतात की सर PSI होण्यासाठी किती वेळ लागतो, किती आपल्याला वेळ द्यावा लागेल आणि किती वर्ष अभ्यास करावा लागतील. मित्रांनो, ह्या परीक्षांसाठी किमान आपल्याला 1 वर्ष अभ्यास करणं गरजेचं आहे. तुम्ही कुठेही गेलात आणि कोणत्याही इन्स्टिट्यूशनमध्ये तुम्ही प्रवेश घेतला किंवा तुम्ही 1 वर्ष तुम्हाला डेडिकेशन त्या ठिकाणी द्यावं लागतं आणि नियोजनबद्ध अभ्यास केल्यानंतरच तुम्ही PSI होऊ शकतात. मित्रांनो, काही व्हिडिओज अशा आहेत की 2 महिने अभ्यास केला आणि PSI झाला. एक काही काही तर असे आहेत की 1 महिना अभ्यास केला, 15 दिवस अभ्यास केला आणि PSI झाला. मित्रांनो, खरंच अशा व्हिडिओंना म्हणजे या PSI पदाच्या बऱ्याच अंधश्रद्धा आहेत. मित्रांनो, हे लक्षात ठेवा तुम्ही की प्रामाणिकपणे जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला किमान 1 वर्ष अभ्यासासाठी लागणार आहे. आणि स्पर्धा परीक्षांमधील म्हणजे MPSC मधील सगळ्यात कमी वेळेत आपण ही परीक्षा टॅकल करू शकतो हे तुम्ही लक्षात ठेवा आणि लवकरात लवकर तुम्ही PSI पदावर आपण जाऊ शकतो. मित्रांनो, आपण पोलीस लहानपणापासून बघत असतो पोलीस प्रशासनातील अधिकारी आणि त्यांच्या खांद्यावर जे स्टार्स असतात त्याच्यामुळे आपल्याला वेगळीच एनर्जी भेटते. पोलिसांची गाडी गेल्यानंतर मला असं वाटतं की तुमच्यापैकी असा कोणताच व्यक्ती नसेल की पोलिसांची गाडी शेजारून गेली आणि आपण त्या गाडीकडे लक्ष दिलं नाही. मित्रांनो, असंच सामाजिक वलय जे आहेत ते आपल्या सुरक्षिततेसाठी काम करत असतात आणि सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीद वाक्याने ते काम करत असतात. मित्रांनो, आपलं जर पॅशन असेल पोलीस क्षेत्रामध्ये आपल्याला जायचं असेल तर PSI अधिकारी तुम्ही बनू शकतात. PSI अधिकारी किंवा ASO किंवा STI अधिकारी बनण्यासाठी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे की तुमची प्रिलिम्स एक्झामिनेशन होते, 100 प्रश्न असतात. नंतर मेन्स एक्झामिनेशन होते, 2 पेपर होतात. 2 पेपरपैकी पहिला पेपर हा संयुक्तिक असतो मेन्स पेपरचा आणि पूर्वपरीक्षा हे 2-3 पदांसाठी संयुक्तिक असते. मेन्स परीक्षेचा जो दुसरा पेपर आहे तो प्रत्येक विभागासाठी सेपरेट असतो आणि त्यानंतर फक्त PSI पदासाठी शारीरिक चाचणी असते आणि नंतर 40 मार्क्सची मुलाखत असते. मित्रांनो, ही परीक्षा पद्धती आपण यापूर्वीही बघितलेली आहे. मागच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितलं तर PSI STI ASO ची परीक्षा पद्धती कशी असते हे आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे. आज आपल्याला जी चर्चा करायची आहे की या पदावर सिलेक्शन झाल्यानंतर कशा पद्धतीची प्रोसिजर असते ती प्रोसिजर मी तुम्हाला आज सांगणार आहे. मित्रांनो, तयार व्हा. म्हणजे मी तुम्हाला हा व्हिडिओ याच्यासाठी बनवलेला आहे की तुम्हाला अभ्यास करत असताना एक वेगळी प्रेरणा भेटावी. दुसरी गोष्ट अशी आहे की ट्रेनिंग प्रोग्राममध्ये काय काय असतं तेच आपण अभ्यास करत असताना राबवलं पाहिजे असं युनिव्हर्सल फाउंडेशनचं प्रामाणिक मत आहे. आणि आतापर्यंत जेवढे पण पोलीस अधिकारी आपल्या युनिव्हर्सल फाउंडेशनचे झाले, गेल्या वर्षी 52 विद्यार्थी जे आहेत ते PSI पदावर विराजमान झाले आणि आता सध्या ते 118 नंबरची जी बॅच आहे MPA मध्ये तिथं युनिव्हर्सल फाउंडेशनचे 52 विद्यार्थी जे आहेत ते आता सध्या ट्रेनिंग घेत आहेत. मी त्या विद्यार्थ्यांशी चर्चा केली आणि त्या विद्यार्थ्यांनी सांगितलं मला की सर, जे विद्यार्थी 10वी 12वी नंतर किंवा ग्रॅज्युएशन चालू असताना जर PSI STI आणि ASO पदाचा अभ्यास करत असतील तर त्यांना हे ट्रेनिंग शेड्यूल सांगा, म्हणजे जेणेकरून त्यांना हे कळेल की आपल्याला ट्रेनिंग प्रोग्राममध्ये काय काय गोष्टी करायच्या आहेत. त्याची सवय जर आपण अगोदरच अभ्यास करत असताना लावून घेतली तर मित्रांनो, तुम्हाला महाराष्ट्र पोलीस अकॅडमीमध्ये जाण्यापासून कोणतीही जगातील शक्ती रोखू शकणार नाही. मित्रांनो, PSI अधिकाऱ्यांचं जे ट्रेनिंग असतं म्हणजे पोलीस उपनिरीक्षक या पदाचं जे ट्रेनिंग असतं ते महाराष्ट्र पोलीस अकॅडमी या ठिकाणी होत असतं. तुमची निवड झाल्यानंतर गृह मंत्रालयाकडून तुम्हाला एक आदेश प्राप्त होतो. त्या आदेशामध्ये अटेस्टेशन फॉर्म असतो, तो फॉर्म तुम्हाला डाउनलोड करायचा असतो. म्हणजे तुम्हाला ईमेल पण येतो गृह मंत्रालयाचा किंवा हार्ड कॉपी पण येते. तो अटेस्टेशन करून तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे कागदपत्र जोडावे लागतात. मित्रांनो,
कोणत्याही प्रकारचे मूळ कागदपत्र जोडण्याची गरज नसते त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी अटेस्टेड जेरॉक्स तुम्ही त्या ठिकाणी जोडू शकता त्यानंतर ती कागदपत्र आपण होम डिपार्टमेंटला म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटच्या होम डिपार्टमेंटला गृह मंत्रालयाला ज्यावेळेस आपण पाठवतो त्यावेळेस ते गृह मंत्रालय तीच कॉपी जी आहे ती डीजी ऑफिसला आपल्या विभागाच्या पाठवत असते आणि डीजी ऑफिस जे आहे ते आपल्या एसपी विभागाला पाठवत असते किंवा सीपी विभागाला जर तुम्ही शहरी भागात असतील समजा तुम्ही नाशिकमध्ये शहरी भागात असतील तर सीपी जे आहेत नाशिकचे विश्वास नागरे पाटील यांच्याकडे ती यादी पाठवली जाते जर तुम्ही ग्रामीण भागात नाशिकमध्ये असतील तुम्ही तर तुम्हाला एसपी मॅडम जे आहेत त्या आरटीसी मॅडम यांच्याकडे ते अटेस्टेशन फॉर्म पाठवले जातात मित्रांनो एसपी किंवा सीपी तुमच्या जिल्ह्याचे जे एसपी किंवा सीपी असतात ते तुमचे कागदपत्रांची चेकिंग करतात त्यामध्ये तुमचे कॅरेक्टर सर्टिफिकेट जे आहे ते पोलीस स्टेशनमधून मागवतात तुमचं मेडिकल करून घेतात ते तुम्हाला वेळोवेळी त्या सगळ्या सूचना त्या ते देत असतात मित्रांनो हे सगळं झाल्यानंतर एका जिल्ह्यातल्या सगळ्या पी एस आय अधिकाऱ्यांचं लगेच त्या ठिकाणी मेडिकल होतं सिव्हिलला शल्यचिकित्सकामार्फत किंवा जर समजा एका जिल्ह्यात जास्त विद्यार्थी असतील तर ते जे जे हॉस्पिटलला जाऊन ती सगळी चेकिंग होत असते त्याच्यानंतर तुमचा एक रिपोर्ट जनरेट होतो तो रिपोर्ट परत डी जी ऑफिसला पाठवला जातो आणि सगळे डी जी ऑफिसचे एकत्र येऊन गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार एक डेट फिक्स करतात आणि त्या डेटला बॅच वाईज जे विद्यार्थी आहेत म्हणजे जेवढी बॅच असेल ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये जेवढी बॅच असेल फॉर एक्झाम्पल 450, 660 असे विद्यार्थी जे आहेत ते दरवर्षी भरले जातात पी एस आय या पदावर मग त्या बॅचवाईज तुम्हाला त्या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी या ठिकाणी बोलवलं जात असतं मित्रांनो या वर्षाचं जे ट्रेनिंग आहे ते म्हणजे मागच्या वर्षाचं जे ट्रेनिंग आहे ते यावर्षी 7 जानेवारीला सुरू झालं आणि 7 जानेवारीपासून 118 नंबरची जी बॅच आहे महाराष्ट्र पोलिसांची ती पी एस आय बनण्यासाठी ती ट्रेनिंग घेत आहेत मित्रांनो याच बॅचमध्ये युनिव्हर्सल फाउंडेशनचे 52 विद्यार्थी आता त्या बॅचमध्ये आहेत तुम्हाला त्या ठिकाणी जात असताना ट्रेनिंगच्या पहिल्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही महाराष्ट्र पोलीस अकॅडमीमध्ये जातात त्यावेळेस तुम्हाला 2 गणवेश जे आहेत पांढऱ्या रंगाचे म्हणजे व्हाईट अँड व्हाईट व्हाईट शर्ट अँड व्हाईट पॅन्ट त्या ठिकाणी तुम्हाला घेऊन जावे लागतात सोबत तुम्हाला महाराष्ट्र पोलीस अकॅडमीच्या नावाने 12,000 रुपयाचा जो डी डी आहे तो सबमिट करावा लागतो आफ्टर ट्रेनिंग प्रोग्राम तो 12,000चा जो डी डी आहे तो तुम्हाला परत भेटतो नंतर तुम्हाला पोलीस महाराष्ट्र पोलीस अकॅडमीच्या ट्रेनिंगच्या पहिल्याच दिवशी तुम्हाला हेअर कटिंगसाठी तुम्हाला घेऊन जात असतात हेअर कटिंगसाठी याच्यासाठी मित्रांनो की आपण पोलीस प्रशासनामध्ये जाण्याचं स्वप्न बघतोय आणि जर आपण आरशामध्ये जर आपली कटिंग बघितली म्हणजे खास करून पुरुषांची जर कटिंग बघितली तर आपल्याला असं लक्षात येतं की आपण एखाद्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहोत की नाही म्हणजे अशी शंका आपल्याकडे येते मित्रांनो तुम्हाला माहिती आहे तुम्ही कोणत्या पण पोलिसांचं जर बिहेवियर तुम्ही बघितलं बाहेरून बाह्य दृष्टिकोनाने तर तुम्हाला एक लक्षात येईल की त्यांची कटिंग नेहमी शोल्जर कट त्यांचा असतो आणि दुसरी गोष्ट अशी आहे त्यांचा पेहराव जो असतो तो नेहमी अप टू डेट असतो आणि बुटांना नेहमी पॉलिश असते मित्रांनो तुम्ही हे या गोष्टी लक्षात ठेवा की तुम्हाला जर पोलीस प्रशासनामध्ये जायचं असेल तर तुम्ही या म्हणजे डेकोरम तुम्ही मेंटेन केला पाहिजे आणि त्याच पद्धतीने तुम्ही वागलं पाहिजे मित्रांनो बघा आपण जसं असतो तसं आपण बनत असतो म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला बनाव्याशा वाटतात ते अगोदर आपल्या मनामध्ये तयार झाल्या पाहिजे म्हणून मी सगळ्या विद्यार्थ्यांना सजेशन करेल मेल कॅन्डिडेटला की त्यांनी त्यांचा जे बिहेवियर आहे तुमच्याकडे बघता क्षणी तुम्ही पोलीस वाटले पाहिजे असं मला वाटतं मित्रांनो त्यानंतर तिथं गेल्यानंतर हेअर कटिंग झाल्यानंतर आपल्याला सगळे शेड्यूल आपल्याकडे दिलं जातं मग तो दिवसाचं जे शेड्यूल असतं ते आपल्याला फॉलो करावं लागतं सकाळी 4 वाजता त्या ठिकाणी बिगुल वाजतं आणि त्याच्यानंतर आपल्याला उठावं लागतं 4 वाजता आणि सगळ्या गोष्टी आवरून आपल्याला 5 वाजता ग्राउंडवर त्या ठिकाणी हजर राहावं लागतं 5:30 वाजता आपल्याला पी टी म्हणजे 5 ते 5:30 दरम्यान तुमची हजेरी होते 5:30 वाजता पी टीला सुरुवात होते मग त्याच्यामध्ये व्हेरियस एक्सरसाइजेस होतात योगा मेडिटेशन आणि वेगवेगळ्या ज्या योजना केलेल्या असतात त्या योजना सगळ्या इम्प्लिमेंट होतात फिजिकली याचं कारण असं आहे मित्रांनो पी टी प्रोग्रामचं की तुम्ही एक जो अधिकारी आहे पोलीस प्रशासनातला आपण बऱ्याच वेळेस बघतो की पोलीस प्रशासनामध्ये मनुष्यबळाची कमतरता आहे तर मग तो जो स्ट्रेस आहे तो हँडल करण्यासाठी आपण दिवसाची अशी सुरुवात केली पाहिजे
की आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा दिवसभर स्ट्रेस यायला नको म्हणून हा पीटी प्रोग्राम त्या ठिकाणी अरेंज केला जातो. नंतर 8 वाजेपर्यंत हा पीटी प्रोग्राम झाल्यानंतर हा म्हणजे 30 मिनिट जे आहेत ते तुम्हाला ब्रेकफास्ट साठी दिले जातात किंवा तुम्हाला ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्यासाठी तुम्हाला दिले जातात. 9 वाजता शार्प लॉचे लेक्चर सुरू होतात आणि त्यामध्ये सगळे जे लॉज आहे पोलीस प्रशासनाचे ते तुम्हाला शिकवले जातात. आयपीसी सीआरपीसी इंडियन एव्हिडन्स ऍक्ट बॉम्बे पोलीस ऍक्ट वेगवेगळ्या प्रकारचे महिलांसंबंधीचे जे ऍक्ट आहेत नंतर दिव्यांग विद्यार्थ्यांच्या संदर्भातले जे ऍक्ट आहेत ते सगळे शिकवले जातात. आणि मित्रांनो हे लॉ म्हणजे फक्त पोलीस प्रशासनातले नव्हे कारण की पोलिसांचा संबंध प्रत्येक क्षेत्राशी येत असतो मित्रांनो म्हणून प्रत्येक क्षेत्रातले जे ऍक्ट आहेत ते त्या ठिकाणी शिकवले जात असतात त्यांना 1:30 वाजेपर्यंत. 1:30 ते 2 लंच टाइम होतो आणि 3 ते 5 हा ग्राउंडवर तुम्हाला परत बोलवलं जातं आणि परत तुमची पीटी घेतली जाते आणि त्या ठिकाणी आवश्यक जे पोलिसिंगसाठी जे कौशल्य आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी शिकवले जातात. मित्रांनो 5 वाजता कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला ब्रेक दिला जातो अर्धा तासांचा आणि परत तुम्हाला 5:30 ते 7 वाजेपर्यंत तुम्हाला श्रमदान करावं लागतं. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट करून घेतलं जात असतं. मग वेरियस म्हणजे वृक्षारोपण असेल किंवा झाडांची कटिंग असेल वेगवेगळ्या पद्धतीने झाडांची कटिंग असेल किंवा वेगवेगळे जे कामं असतील अगदी म्हणजे बेसिक कामंसुद्धा तुम्हाला सांगाव्याला म्हणजे सांगतात. झाडण्याचं कामसुद्धा त्या ठिकाणी असतं. आणि मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की पोलिसिंग जर आपण बघितली तर त्या वेगवेगळ्या भूमिकातून लोकांची सेवा करत असतात. आताच्या जर काळात आपण बघितलं कोविड-19 सिच्युएशनमध्ये मित्रांनो पोलीस सगळ्या डिपार्टमेंटचे कामं करतायत. आता जर आपण बघितलं तर पोलीस सगळ्या डिपार्टमेंटचे कामं करतायत मित्रांनो त्याच पद्धतीने वेगवेगळ्या भूमिकांमधून ते काम करत असतात. 7:30 वाजता त्या ठिकाणी फायनल हजेरी होते आणि 8 वाजता तुम्हाला परत तुमच्या रूमकडे पाठवलं जात असतं. मित्रांनो ह्या सगळ्या प्रोसिजरमध्ये तुम्हाला एक लक्षात आलं असेल की PSIचं जे ट्रेनिंग आहे ते किमान दिवसभरातून 12 ते 14 तास चालत असतं आणि त्या 14 तासांमध्ये किमान 6 ते 7 तास जे आहेत ते फिजिकल फिटनेससाठी म्हणजे आउटडोर ते चालत असतं आणि 5 ते 7 तास जे आहेत ते इनडोर ॲक्टिव्हिटी चालत असतात. मग या गोष्टीवरून आपल्याला एक लक्षात आलं असेल मित्रांनो की जर तुम्ही PSI बनण्याचं स्वप्न ठेवलं असेल तर तुम्ही नुसतं अभ्यास करून चालणार नाही तर तुम्ही फिजिकल फिटनेस पण तेवढाच मेंटेन केला पाहिजे जेवढा तुम्हाला परीक्षेला तुम्ही अभ्यास करणार आहात. जेवढा वेळ तुम्ही अभ्यास करणार तेवढाच वेळ तुम्ही फिजिकल फिटनेस ठेवला पाहिजे. मित्रांनो हा दिवसभराचा शेड्यूल मी तुम्हाला सांगितलं. आता लॉ शिकवण्यासाठी कोणकोणते लोक त्या ठिकाणी येतात श्रमदान शिकवण्यासाठी कोणकोणते लोक त्या ठिकाणी येतात ते आपण बघूया. मित्रांनो लॉ शिकवण्यासाठी स्टेट वुमन कमिशन्स म्हणजे महिला आयोग जे आहेत त्यांचे अध्यक्ष त्या ठिकाणी तुम्हाला महिलांसंबंधीचे कायदे शिकवायला येतात. मित्रांनो पोलीस कायदा तुम्हाला SP CP किंवा DIG रँकचे लोक तुम्हाला शिकवतात आणि ते ॲक्च्युअल एक्सपिरियन्सेस त्यांचे शेअर करत असतात. मित्रांनो असं समजा की तो कायदा ज्यांनी बनवलेला आहे आणि ज्यांना त्या कायद्याविषयी सगळं माहिती आहे त्याचे ॲप्लिकेशन माहिती आहे असे लोक त्या ठिकाणी तुम्हाला शिकवायला येत असतात. मित्रांनो आपण अभ्यास करताना जे कायदे वाचतो ते पुस्तकाच्या लेखकाचे लिहिलेले वाचत असतो. मित्रांनो जरी ते शासनाने दिलेले असेल पण त्याचं ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन कसं केलं जातं हे अधिकाऱ्यांमार्फत त्या ठिकाणी सुचवलं जात असतं. मित्रांनो ही खूप मोठी संधी तुम्हाला की लॉ जर तुम्ही शिकले आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं तर तुम्ही एक कर्तव्यदक्ष अधिकारी तुम्ही बनू शकता. श्रमदान शिकवण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी अण्णा हजारे येतात पोपटराव पवार त्या ठिकाणी येतात तुम्हाला मार्गदर्शन करतात आणि पोलीस ड्युटी करत असताना तुम्ही सामाजिक पद्धतीने तुमचा सामाजिक विकास कसा केला पाहिजे तुमच्या गावाचा तुमच्या पोलीस स्टेशनचा एरियाचा हे सुद्धा सांगतात. आणि आपण बरेच उदाहरणं बघितले मित्रांनो की जे सामाजिक पद्धतीने पोलिसिंग करताना आपल्याला दिसतात. मग तुम्ही हे बघितलं असेल मोहल्ला कमिटी तुम्ही बघितले असेल जनरल अवेअरनेस करतात ते. नंतर तुम्ही महिलांसंबंधीच्या पॅनिक बटन तुम्ही बघितलेलं असेल. म्हणजे हे सगळे जे उपक्रम आहे पोलिसिंगचे ते सामाजिक सुरक्षिततेसाठी आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. मित्रांनो या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आपल्याला काही फील्ड व्हिजिट पण असतात त्याला अटॅचमेंट असे म्हणतात. मग तुमची फॉरेन्सिक लॅब असेल त्या लॅबचं काम कसं चालतं एखादा पुरावा जो आहे तो कशा पद्धतीने आपण न्यायालयामध्ये सादर करावा याचं पण प्रात्यक्षिक तुम्हाला दिलं जातं. प्रत्यक्ष तुम्हाला जिल्हा न्यायालयामध्ये तुम्हाला नेलं जातं आणि
जज जे आहेत ते तुम्हाला स्वतःहून इन्फॉर्मेशन देत असतात की पोलीस अधिकाऱ्याने कशा पद्धतीने त्या ठिकाणी सुनावणीला हजर राहायला पाहिजे आणि कशा पद्धतीने बिहेव केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते डिस्ट्रिक्ट जज तुम्हाला स्वतः एक तासामध्ये त्या सगळ्या प्रात्यक्षिक तुम्हाला सांगत असतो. नंतर काही जंगल अटॅचमेंट असतात, दोन दिवस तीन दिवस तुम्हाला जंगलात जाऊन राहावं लागतं आणि तिथले जे रिसोर्सेस आहेत ते तुम्हाला वापरून त्या ठिकाणी तुम्हाला सर्वाइव व्हावं लागतं. मित्रांनो, तुमचं डीजी ऑफिस असेल, सीपी ऑफिस असेल किंवा एसपी ऑफिस असेल तर त्या ठिकाणी ट्रेनिंगच्या दरम्यान तुम्ही दोन वेळेस जातात आणि तिथलं कामकाज कसं चालू आहे आणि आपल्या जिल्ह्याच्या सीपी एसपी आणि डीआयजी यांच्याशी तुम्हाला त्या ठिकाणी संवाद साधता येतो. मित्रांनो, ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी जर तुम्हाला पीएसआय बनायचं असेल तर. मित्रांनो, त्या ठिकाणी वेगवेगळे गेस्ट लेक्चर होतात, मग वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर असतील. मागच्या वेळेस संजीव दयाल सर जे आहेत ते त्या ठिकाणी आले होते, विश्वास नागरे पाटील सरांनी त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं होतं. मित्रांनो, हे जे लॉचे जे सगळे सब्जेक्ट मी तुम्हाला सांगितले आणि श्रमदान या सगळ्यांना त्या ठिकाणी परीक्षा असते. मित्रांनो, टोटल 11 सब्जेक्ट असतात, पोलीस मॅनेजमेंटपासून तर पोलीस ॲडमिनिस्ट्रेशनपर्यंत सगळे 11 सब्जेक्ट असतात. त्याच्यामध्ये फॉरेन्सिकचे काही सब्जेक्ट असतात, ई गव्हर्नन्सचे सब्जेक्ट असतात, काही लँग्वेजचे सब्जेक्ट असतात. मित्रांनो, हे 1100 मार्काची तुमची लेखी परीक्षा होते आणि 100 मार्क जे आहेत ते इंटरनल असेसमेंटसाठी डायरेक्टर ऑफ MPA यांच्या हातामध्ये ते मार्क्स असतात आणि ते सगळं असेसमेंट करून तुम्हाला 1200 पैकी किमान 40% मार्क तुम्हाला त्या परीक्षांमध्ये असणं गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक विषयात तुम्हाला 40% मार्क्स पाहिजे, तरच तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण झालं आहे असं जाहीर करण्यात येतं. अन्यथा तुम्हाला पुढच्या बॅचमध्ये जे आहे त्या ठिकाणी पुन्हा ट्रेनिंग करावं लागतं. आणि मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी ट्रेनिंग चांगल्या पद्धतीने केलेलं नसेल त्या विद्यार्थ्यांना पुन्हा ट्रेनिंग करायला लावलेले असे अनेक उदाहरणं त्या ठिकाणी आपण बघितलेले आहेत. मित्रांनो, साधारणतः ट्रेनिंगला गेल्यानंतर सगळ्यांचं मोजमाप, शारीरिक मोजमाप केल्यानंतर 1 महिन्यानंतर तुम्हाला खाकी वर्दी त्या ठिकाणी मिळत असते आणि ट्रेनिंग संपण्याच्या 1 महिना अगोदर तुम्हाला त्या ठिकाणी 2 स्टार जे आहेत ते तुम्हाला भेटत असतात. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, जे स्टार्स आहेत ते फक्त पासिंग आउट परेडच्या दिवशीच ते वापरत असतात आणि दुसरी गोष्ट अशी आहे की पासिंग आउट परेड हा जो इव्हेंट आहे याचे व्हिडिओज तुम्ही यूट्यूबवर अवेलेबल आहेत ते तुम्ही बघून घ्या. मित्रांनो, तो असा क्षण आहे आयुष्यामधला की ज्या क्षणाला आपल्या आईवडिलांच्या डोळ्यात पाणी येत असतं आणि ते जे पाणी आहे मित्रांनो ते अभिमानाने येत असतं आणि त्या दिवशी आपल्याला सगळा महाराष्ट्र जो आहे तो बघत असतो. चीफ मिनिस्टर किंवा गृहमंत्रालयाच्या उच्च अधिकाऱ्यांमार्फत आपल्याला ऑनर ऑफ स्वॉर्ड म्हणजे स्वॉर्ड ऑफ ऑनर आपल्याला त्या ठिकाणी दिली जाते. नुकताच मुख्यमंत्र्यांनी आता सजेस्ट केलेला आहे की पुढच्या परेडपासून म्हणजे 119 परेडपासून 119 बॅचच्या परेडपासून तुम्हाला ऑनर ऑफ रिव्हॉल्वर ही देण्यात येणार आहे. मित्रांनो, स्वतः मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री तुम्हाला त्या ठिकाणी एखादा अवॉर्ड देतात आणि ते त्या दिवशी पूर्ण सगळ्या वर्तमानपत्रांची हेडलाईन असते. त्याच पद्धतीने कोणत्या पण न्यूज चॅनल तुम्ही त्या ठिकाणी उघडल्यानंतर त्या दिवशी सगळ्या महाराष्ट्रातल्या न्यूजवर तेच चालू असतं, ते म्हणजे पासिंग आउट परेड ऑफ द बॅच 117 or 118. मित्रांनो, हा सगळा जर प्रवास आपण आत्ताच डोळ्याखालून गाळून घेतला आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास केला तर मित्रांनो पुढच्या बॅचमध्ये म्हणजे येणाऱ्या 3 वर्षानंतर किंवा 5 वर्षानंतर ऑनर ऑफ रिव्हॉल्वर तुमचीच राहणार हे लक्षात ठेवा. आणि मित्रांनो, बऱ्याच महिला ज्या आहेत त्या महिला प्रशासनामध्ये पोलीस प्रशासनामध्ये येत आहेत. आताची जर आपण 118 नंबरची जर बॅच बघितली तर त्याच्यामध्ये निम्म्यापेक्षा जास्त या महिला आहेत. मित्रांनो, याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतो, मी खास करून महिलांसाठी सांगतो की महिलांनी जर पोलीस प्रशासनामध्ये येण्याचं ठरवलं, PSI होण्याचं ठरवलं तर मित्रांनो तुम्हाला खूप मोठी संधी आहे आणि तुम्ही लवकरात लवकर या प्रशासनामध्ये यावं आणि त्या पद्धतीचा अभ्यास करावा जेणेकरून आता गव्हर्नमेंटची एक पॉलिसी चालू आहे टेक द गर्ल्स इन द ॲडमिनिस्ट्रेशन. म्हणजे आता जास्तीत जास्त महिला ज्या आहेत त्या प्रशासनामध्ये येत आहेत. ज्या ग्रामीण महिला किंवा शहरी महिला या हा व्हिडिओ बघत असतील, MPAमध्ये असे पण उदाहरणं आहेत की असे पण ऑफिसर ट्रेनी आहेत की ज्यांना 2-2, 3-3 वर्षाचे बाळ आहेत आणि ते सगळं सांभाळून त्यांनी अभ्यास केला आणि ते आता PSI पदावर विराजमान आहेत. मित्रांनो, या सगळ्या प्रोसिजर सांगण्यामागे एकच उद्देश आहे, जर आपल्याला खाकी वर्दी हवी असेल, 2 स्टार आपल्याला हवे असतील,
बेल्ट हवा असेल आपल्याला पोलीस प्रशासनाचा तर तुम्ही लवकरात लवकर पोलीस प्रशासनामध्ये यावं आणि त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करावं हे मी तुम्हाला युनिव्हर्सल फाउंडेशन तर्फे सूचित करत आहे. पुढचं जे पद आहे मित्रांनो ते पद आहे स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर, विक्री कर निरीक्षक त्याला म्हणतात. मित्रांनो या पदासाठी गव्हर्नमेंटने असा कोणताही प्रकारचा जी आर काढलेला नाही की ज्याद्वारे आपल्याला त्यांचा प्रशिक्षण प्रोग्राम कसा आहे हे सूचित करण्यात येईल. मित्रांनो पण सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिलेला होता, त्या निर्णयामध्ये असं सांगितलं होतं की जे पण गट अ आणि गट ब राजपत्रित अराजपत्रित अधिकारी भरले जातील त्यांचा किमान 6 महिन्याचा प्रोबॅशनरी पिरियड असावा. मग तो प्रोबॅशनरी जो पिरियड आहे तो एस टी आय पदासाठी 6 महिन्याकरता त्यांना ॲक्च्युअल ऑफिशियल एक्सपिरियन्स त्या ठिकाणी माझगाव येथे देण्यात येतो. माझगावचं सगळ्यात मोठं जे ऑफिस आहे मुंबईला त्या ठिकाणी ते प्रशिक्षण देण्यात येतं. मित्रांनो असं काही फिक्स नाही की फक्त माझगावला, काही वेळेस ते औरंगाबादला पण होतं. 2016ची जी एस टी आयची बॅच होती त्यांचं जे ट्रेनिंग आहे ते आय आय टी पवई या ठिकाणी झालं होतं. मग त्या ट्रेनिंगमध्ये 6 महिन्यामध्ये तुम्हाला असं काही नसतं की सेवेच्या अगोदर ते ट्रेनिंग होतं असंही नसतं. तुम्ही एस टी आय पदावर विराजमान झाले, तुम्हाला डायरेक्ट रिक्रुटमेंट भेटली, एखादं ऑफिस तुम्हाला भेटलं तर नंतर 2-3 महिन्यानंतर तुम्हाला टॅक्स डिपार्टमेंटकडून किंवा रेव्हेन्यू डिपार्टमेंटकडून पत्र येतं की तुम्हाला या या ठिकाणी निवासी ट्रेनिंग आहे, त्या ठिकाणी आपल्याला जावं लागत असतं. मित्रांनो या पदासाठी कोणत्याही प्रकारे ट्रेनिंगमध्ये एक्झामिनेशन होत नाही, पण तुम्हाला ते सगळे जे कायदे ते अवेअर करून दिले जातात जी एस टी संदर्भातले. आणि आता माहिती आहे तुम्हाला जी एस टी संबंधीचे जे काही क्लॉजेस आहेत ते खूपच क्लिष्ट आहेत, तर ते सोप्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगण्यासाठी जी एस टी विभागातील मोठमोठे अधिकारी जे आहे असिस्टंट कमिशनर ऑफ स्टेट टॅक्स, मग काही आय आर एस इंडियन रेव्हेन्यूचे सर्व्हिसचे ऑफिसर्स असतील ते तुम्हाला त्या ठिकाणी गायडन्स करत असतात आणि त्या ठिकाणी तुमचे इंटरनल असेसमेंट पण तेच लोक करत असतात. मित्रांनो एस टी आय पदासाठी ट्रेनिंग जे असतं ते तुमचं ॲक्च्युअल वर्क एक्सपिरियन्स असतो आणि एक्सपिरियन्स असल्यानंतर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या परीक्षेवर तुमचं प्रमोशन्स अवलंबून नसतं. दुसरी गोष्ट अशी आहे की पुढचं जे मी पद सांगितलं की असिस्टंट सेक्शन ऑफिसर या पदासाठी देखील कोणत्याही प्रकारचा क्रायटेरिया नाही, कारण की राज्य शासनाने एक जी आर काढलेला आहे की ज्या पदांसाठी इंटरव्ह्यू नाही त्या पदांसाठी ट्रेनिंग प्रोग्राम घेण्याचं कोणतंही प्रावधान त्या ठिकाणी नाही. परंतु आपल्या आधिपत्याखाली म्हणजे कोणकोणते अभिलेख येतात, नंतर कोणकोणते डॉक्युमेंट्स असतात हे सगळं त्या ठिकाणी त्यांना सांगावं लागतं आणि सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईननुसार किमान 6 महिने जे आहे ते त्यांना प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण करावा लागत असतो. मग ए एस ओ पदाचा जो कार्यक्रम आहे एक्सपिरियन्स आहे तो ॲक्च्युअल वर्क एक्सपिरियन्स त्यांना मंत्रालयात दिला जातो किंवा त्यांची नियुक्ती औरंगाबाद, नाशिक अशा डिव्हिजन कार्यालयांमध्ये त्या ठिकाणी केली जात असते आणि त्या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन केलं जातं. बऱ्याच विद्यार्थ्यांना उत्सुकता पण असते की सर या पी एस आय एस टी आय या पदांच्या पदोन्नती कशा होतात, म्हणजे प्रमोशन्स कशा होतात ते सांगा. मित्रांनो आता एका भरतीमार्फत पी एस आयच्या समजा असं गृहीत धरूया की यावर्षी जागा आहे 450 पी एस आयच्या, तर 450 विद्यार्थी सिलेक्ट झाले आणि ते एम पी एमध्ये गेले. मग एम पी एमध्ये गेल्यानंतर या 450 लोकांमध्ये सिनियरिटी कशा पद्धतीने राहील याच्यासाठी महाराष्ट्र पोलीस अकॅडमीने एक करिक्युलम तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये 11 सब्जेक्ट आहेत आणि एक जो आहे तो इंटरनल असेसमेंटचा, असे 1200 मार्कांची परीक्षा होती. हे 1200 पैकी तुम्हाला जेवढे गुण असतील तेवढी तुमची त्या बॅचची सिनियरिटी जास्त असते आणि त्यानुसार तुमची पोस्टिंग होत असते. मित्रांनो साधारणतः 8 ते 9 वर्षानंतर तुमची पोस्टिंग जी आहे प्रमोशनद्वारा ए पी आय या पदावर होते आणि सुमारे सेवेच्या 15 ते 16 वर्षानंतर पोलीस इन्स्पेक्टर पदावर तुमची नियुक्ती होत असते. रिटायरमेंटला 1-2 वर्ष बाकी असताना हॉरिझॉन्टल रिझर्वेशनने जर जागा असेल तुमच्या विभागामध्ये तर तुम्ही डी वाय एस पी या पदावर विराजमान होऊ शकतात किंवा तुम्ही ए सी पी या पदावर विराजमान होऊ शकतात. मित्रांनो शक्यतो आता गव्हर्नमेंटने सांगितलेलं आहे टेक द गर्ल्स इन द ॲडमिनिस्ट्रेशन ही पॉलिसी चालू आहे, शक्यतो महिलांना त्याच विभागाच्या पोलीस म्हणजे जर तुम्ही नाशिक विभागामधले असाल तर तुम्हाला नाशिक विभागामध्येच तुमची पोस्टिंग दिली जात असते ट्रेनिंग नंतर, हे तुम्ही लक्षात ठेवा महिलांसाठी. आणि पुरुषांसाठी जशी जशी रिक्वायरमेंट असेल त्या त्या पद्धतीने त्या ठिकाणी तुम्हाला पोस्टिंग दिली जात असते. मित्रांनो
तुम्हाला सीनियरिटी कळाली असेल पीएसआयची कशी होते त्याच पद्धतीने सीनियरिटी लीज जी आहे ती एसटीआय पदाची होत असते. मित्रांनो एसटीआय आणि एएसओ पदासाठी वेगळ्या पद्धतीने फॉरमॅट आहे. तुम्ही जॉइनिंग करत असताना तुम्ही त्या दिवशी म्हणजे तुम्हाला लेटर भेटलं आणि त्या दिवशी तुम्ही किती वाजता त्या कार्यालयात गेले त्या कार्यालयामध्ये तुम्ही ज्यावेळेस फर्स्ट साइन करतात त्या साइन करण्याचा जो टाइमिंग असतो त्या टाइमिंग म्हणजे तुमची सीनियरिटी असते. म्हणजे हे लक्षात ठेवा तुम्ही की तुम्हाला एसटीआय पदाची किंवा एएसओ पदाचं जर तुम्हाला जॉइनिंग लेटर भेटलं तुम्ही त्या कार्यालयाला जाणार. बरेच विद्यार्थी काय करतात की आपल्याला जॉइनिंग होण्यासाठी त्यांनी 8 दिवस दिलेले असतात. बरेच विद्यार्थी म्हणतात की 8 दिवसानंतर जाऊ आणि 8 दिवसानंतर गेल्यानंतर त्यांची लास्ट म्हणजे त्या बॅचचे ते लास्ट असतात. हे लक्षात ठेवा जेव्हा पण तुम्हाला ज्या दिवसाचं जॉइनिंग लेटर येईल त्या दिवशी तुम्ही ऑफिशियल टाइमिंगच्या सगळ्यात अगोदर तुम्ही त्या ठिकाणी हजर असणं गरजेचं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना या प्रशासनातल्या बाबी माहिती नसतात आणि नंतर मग त्या प्रशासनातल्या बाबी माहिती पडून काही उपयोग नसतो. म्हणून मित्रांनो एसटीआय एएसओ यांचं जे प्रमोशन आहे ते 8 ते 9 वर्षानंतर एसटीओ पदावर होत असतं आणि एसटीआय पदाचे जे प्रमोशन आहे असिस्टंट कमिशनर ऑफ स्टेट टॅक्स या पदावर ते जाऊ शकतात सेवेच्या 20 ते 22 वर्षानंतर. आपण जर असिस्टंट सेक्शन ऑफिसर हे पद जर बघितलं मंत्रालयामध्ये तर सेवेच्या 8 ते 9 वर्षानंतर ते सेक्शन ऑफिसर या पदावर जाऊ शकतात आणि बरेच सेक्शन ऑफिसर जे आहेत ते प्रतिनियुक्तीने मंत्रालयांचे पीए या पदावर देखील ते कार्य करत असतात. आणि मित्रांनो जर तुम्ही प्रतिनियुक्तीने एखाद्या डिपार्टमेंटमध्ये जर एखाद्या मंत्र्याच्या पीए या पदावर तुम्ही विराजमान झाले तर ऑफकोर्स आहे की तुम्हाला राज्याच्या सगळ्या त्या विभागाबद्दल माहिती मिळत असते. आणि मित्रांनो अशी काही उदाहरणं आहेत की जे सेक्शन ऑफिसर जे आहेत ते पुढे ऑफिसर ट्रेनिंग म्हणजे त्या डिपार्टमेंटचे खूप मोठे असे अधिकारी बनले की ज्यांनी चांगल्या चांगल्या पॉलिसी तयार केल्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी असेल किंवा वेगवेगळ्या पॉलिसीज असतील या पॉलिसींमध्ये सगळ्यात जास्त जे सेक्शन ऑफिसर आहे त्यांचं काम झालेलं आहे. मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांना या पदांचे जे वेतन आहे त्याविषयी पण फार उत्सुकता असते. मित्रांनो पी एस आय यांचं जे ट्रेनिंग प्रोग्रामच्या दरम्यान जे वेतन आहे ते साधारणतः 52 ते 53 हजारापर्यंत त्यांचं वेतन असतं. एकदा का तुम्ही सक्सेसफुली ट्रेनिंग पूर्ण केली आणि ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर तुम्ही एखाद्या विभागामध्ये एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये नियुक्त झालात पी एस आय पदावर तर तुम्हाला साधारणतः 70 ते 80 हजारापर्यंत तुम्हाला वेतन मिळत असतं. आणि एक शासकीय वाहन असतं मित्रांनो ॲक्च्युली ते पोलीस स्टेशनला भेटलेलं असतं पण काही पोलीस स्टेशनमध्ये पोलीस सब इन्स्पेक्टर हेच इन्चार्ज असतात. जर आपण ग्रामीण भागामध्ये बघितलं तर असं म्हणण्यासारखंच नाही की पी एस आय या पदाला शासकीय वाहन मिळत असते आणि काही क्वार्टर्स मिळत असतात त्यांना त्या ठिकाणी राहण्यासाठी आणि वेगवेगळे जे भत्ते आहेत ग्रामीण भागामध्ये जर नियुक्ती झाली असतील तर ते भत्ते देखील त्यांना मिळत असतात. एस टी आय पदाचं थोडं वेगळं आहे मित्रांनो. एस टी आय पदासाठी तुम्हाला जे वेतन आहे ते म्हणजे ॲक्च्युअल तुमची जॉईनिंग असते त्यामुळे फर्स्ट पेमेंट जे आहे तुमचं 60 ते 65 हजारापर्यंत जात असतं आणि ज्यावेळेस तुमची सेवा 2 ते 3 वर्षे झालेली असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी पुढचं वेतन स्तर हे भेटत असतं आणि तुमचा जो वेतन आहे ते 75 हजारापर्यंत जात असतं. एएसओ पदासाठी पण तेच आहे. मंत्रालयातले काही भत्ते त्यांना मिळत असतात त्यांचं एकूण वेतन सेवेत गेल्यानंतर 62 ते 63 हजारापर्यंत असतं आणि ज्यावेळेस 5 ते 6 वर्षानंतर त्यांना आर्थिक वेतन स्तर मिळत असतं आणि मंत्रालयातले भत्ते धरून त्यांना 80 हजार रुपयापर्यंत वेतन असतं. मित्रांनो एस टी आय आणि एएसओ पदासाठी कोणतेही शासकीय वाहन तुम्हाला भेटत नाही शासकीय निवासस्थान तुम्हाला भेटत नाही. फक्त तुम्ही एस टी आय पदावर माझगाव या ठिकाणी असाल तर तुम्हाला काही प्रोव्हिजन्स गव्हर्नमेंटचे जर क्वार्टर्स खाली असतील तर ते तुम्हाला भेटतात पण तुमच्या पेमेंटमधून तो डी ए जो आहे तो कट होत असतो. या सगळ्या टेक्निकल बाबी तुम्ही प्रशासनात गेल्यानंतर तुम्हाला ते माहितीच पडणार आहे. मित्रांनो या सगळ्या गोष्टी आपण बघितल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की जर आपण स्वतःचं सेल्फ इव्हॅल्युएशन करणं गरजेचं आहे. आपली जर उंची चांगली असेल म्हणजे 165 सेंटीमीटर पुरुषांची आणि 157 सेंटीमीटर महिलांची जर समजा आपल्याकडे ते शारीरिक कौशल्य सगळे असतील मग शारीरिक चाचणीसाठी आवश्यक असणारं रनिंग असेल. मित्रांनो रनिंग हा एक इंटरनल पार्ट आहे पी एस आय ट्रेनिंगचा. म्हणजे दररोज तुम्हाला किमान 10 किलोमीटर जे आहे ते पळावं लागत असतं. दर शनिवारी एम पी एपासून महाराष्ट्र पोलीस अकॅडमीपासून तर सोमेश्वर हे ठिकाण आहे त्या ठिकाणापर्यंत तुम्हाला पळत जावं लागतं आणि पळत यावं लागतं असे ड्रिल्स जे आहेत ते तुमचे होत असतात. म्हणून
ज्याला पीएसआय बनायचं असेल त्याने दिवसभरातील अर्धा तास रनिंग करणं गरजेचं आहे. मित्रांनो, फिजिकल फिटनेस तुम्ही बनवून ठेवा, शारीरिक चाचणीचा अभ्यास करून ठेवा. शारीरिक चाचणीमध्ये गोळा फेक असेल किंवा पुलअप्स असतील याचा तुम्ही रेगुलर सराव ठेवा. महिलांसाठी पळणे असेल, चालणे असेल किंवा गोळा फेक असेल याचा तुम्ही सराव करून ठेवा. मित्रांनो, बरेच विद्यार्थी काय करतात, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा झाल्यानंतर शारीरिक चाचणीचा सराव करतात आणि त्या ठिकाणी मग ते आपली बॉडी जी आहे ते चेंजेस अडॅप्ट करत नाही आणि मग त्याचा इल इफेक्ट जो आहे तो शारीरिक चाचणीवर होत असतो. मला असं वाटतं की जर 2 वर्ष म्हणजे 1 वर्ष जर आपण शारीरिक चाचणीचा आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या बौद्धिक चाचणीचा जर आपण चांगला अभ्यास करून ठेवला तर या जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला पीएसआय, एसटीआय आणि एएसओ बनवण्यापासून वंचित करू शकणार नाही. आणि मित्रांनो, आपल्या स्वतःच्या जीवनाचा शिल्पकार हा आपणच असतो, त्याच्यामुळे एक लक्षात ठेवा, जर तुम्हाला एमपीएससीची महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब ही परीक्षा द्यायची असेल तर तुम्हाला काही शारीरिक चाचणी आणि बौद्धिक चाचणी आहेत त्यांचा अभ्यास करावा लागेल, काही संदर्भ ग्रंथ आहेत ते अभ्यासावे लागतील. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाठ्यपुस्तकांचं तुम्हाला वाचन करावं लागेल 6वी ते 12वी. आणि काही शारीरिक चाचण्या ज्या आहेत त्या प्रशिक्षित जे कोच असतील त्यांच्याकडूनच आपण गायडन्स घेऊन केलं पाहिजे. बरेच विद्यार्थी फक्त जिम आणि तालीम करतात आणि म्हणतात की मी पीएसआयचा अभ्यास करतोय. मित्रांनो, जिम आणि तालीम वेगळं आहे आणि हे जे सराव आहे क्रीडा प्रकार आहेत हे वेगळे आहेत, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, ही सगळी माहिती आपण बघितली, या सगळ्या माहितीचा उद्देश एकच आहे की महाराष्ट्रातले जास्तीत जास्त तरुण जे आहेत ते पोलीस सेवेमध्ये जावेत, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये जावेत आणि सामान्य प्रशासनामध्ये जावेत, अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. ज्या विद्यार्थ्यांना शारीरिक कष्ट करणं आवडत नाही किंवा त्यांना ती सवय नसेल तर त्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनी एसटीआय आणि एएसओ पद हे तुमच्यासाठी खूप चांगलं आहे. मित्रांनो, त्यांचा अभ्यास करा. आणि परत एक सूचना सांगतो की प्रत्येक दिवसाचं नियोजन करा आणि जास्तीत जास्त अभ्यास करा. तुम्ही नक्की यशस्वी व्हाल जर तुम्ही चांगलं प्लॅनिंग केलं तर. आणि यू ऑलवेज रिमेंबर, युनिव्हर्सल फाउंडेशन विल ऑलवेज असिस्ट यू इन युअर जर्नी. मित्रांनो, या ठिकाणी मी आपली रजा घेतो. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण या स्पर्धा परीक्षांमध्ये म्हणजे एमपीएससी आणि यूपीएससीमध्ये लँग्वेजचा अभ्यास कसा करायचा आणि लँग्वेज हा पार्ट किती प्रमाणात त्या ठिकाणी विचारला जातो, मग ती इंग्लिश लँग्वेज असो किंवा वेगवेगळ्या लँग्वेज असतील, तर त्यांचा अभ्यास कसा करायचा, त्याची संदर्भ पुस्तकं कोणकोणती याविषयी आपण माहिती बघणार आहोत. मित्रांनो, मला रजा द्या आणि आज मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.